Oh, you called it, Kev. Fetch it. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे काल मी व्हिडिओ बनवला होता की धोनीवर भारी पडेल का पांड्या, आणि त्याचं उत्तर आपल्याला रात्री मिळालं, कारण धोनीवर भारी पडला पांड्या असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे काल शेवटच्या ओव्हरमध्ये धोनी जेव्हा बॅटिंग करायला आला होता तेव्हा ज्या प्रकारचं त्याला स्टँडिंग ऑव्हेशन मिळालं होतं ते आपण सगळ्यांनीच बघितलं, आणि शेवटच्या ओव्हरला त्यांनी प्रेक्षकांना सुद्धा निराश केलं नाही, कारण त्यांनी 4 आणि 6 मारलं. आणि टिपिकल धोनीच्या अंदाजामध्ये थार थूड करत जो काय बॅटचा आवाज येत होता ना टीव्हीवरनं ते ऐकायला मजा येत होती. त्याशिवाय ऋतुराज गायकवाडचा थ्रू आउट द बॅटिंग पिरियड जो परफॉर्मन्स होता, आणि त्यानंतर 179 टार्गेट सेट केल्यानंतर असं वाटत होतं एका पॉइंटला चेन्नई जिंकेल सुद्धा, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गुजरातनी कमबॅक केलं त्याच्यानंतर मात्र चेन्नईचे फॅन्स इन्क्लुडिंग मी आमचं कशी परिस्थिती अशी झाली. व्हिडिओच्या एंडला मी माझी ड्रीम 11 टीम KKR वर्सेस पंजाबची तुमच्या समोर मांडणार आहे. सो म्हणजे स्टार्टिंग पासून बघूया की गुजरातनी आधी टॉस जिंकून पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, आणि बॉलिंगचा निर्णय घेऊन त्यांनी पायावर कुऱ्हाडी नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण स्टार्टिंग पासून ऋतुराज गायकवाड स्वतःचाच पेच घेऊन आलाय असं वाटत होतं. इन्क्लुडिंग जर तुम्हाला आठवत असेल हॅशटॅग स्पार्क नाही है असं धोनीने ऋतुराज गायकवाडला एकदा बोलला होता. कदाचित आपण असं धरूया की धोनीने त्याला जरा डिवचण्यासाठी असं स्टेटमेंट पास केलं असेल, पण धोनीला नंतर त्यांनी पूर्णपणे रॉंग प्रूव्ह केलं हे आपण गर्वनी बोला, आपण महाराष्ट्रीयन आहोत असं एक मला फिलिंग आली. काल ऋतुराज गायकवाड एकट्याने 92 रन्स केले. CSK बाकी फलंदाज जे आहेत तेवढेसे सक्सेसफुल होत नव्हते. मागच्या वर्षीच्या सीझनमध्ये ऋतुराज गायकवाडने 14 सिक्स मारले होते, काल फक्त एकच मॅच मध्ये त्यांनी 9 सिक्स मारलेले आहेत. सो त्यांनी मोठी घोषणा एक डॉमिनन्स त्याचा वर्चस्व जे आहे बॅटिंगवर चेन्नईमध्ये ते सिद्ध केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एंडला जे काही धोनीचं परफॉर्मन्स होतं ते बघून खरंच मजा आली. परफॉर्मन्स वाईज बघायला गेलं तर गुजरातकडनं राशिद खानने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली, आणि त्याच्याबरोबर मोहम्मद शामीने सुद्धा चांगली कामगिरी केली. काल माझा जरा पोपटच झाला, मी त्या डी ऑन वॉयला कॅप्टन केला होता, तो त्याच्या आयला पहिल्या 1 का 2 रन मध्येच आउट झाला. मोहम्मद शामीने त्यांना बोल्ड केला, आणि लास्ट मोमेंटला मी माझा व्हाईस कॅप्टन बदलून राशिद खानला व्हाईस कॅप्टन केला होता, त्यामुळे माझा दिवस त्यातल्या त्यात जेवढे पैसे टाकले होते तेवढे तरी आले. त्याच्या आधी मी केन विल्यमसनला व्हाईस कॅप्टन केला होता, पण केन विल्यमसनला जर मी केला असता तर काल मी भिंतीवर डोकं झापटलं असतं, कारण तुम्हाला माहिती आहे की तो इंजुरीमुळे बाहेर पडला. एनिवे, सो एक 179 डिसेंट टार्गेट चेन्नईने गुजरात समोर ठेवला. गुजरात जेव्हा बॅटिंग करायला आली तेव्हा रिद्धिमान 6 आणि शुभमन गिलने चांगली कामगिरी केली, 37 रनची पार्टनरशिप केली. त्याच्यानंतर सुदर्शन बरोबर शुभमन गिलने 50 रनची पार्टनरशिप केली. त्याच्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून टी देशपांडेला धोनीने मैदानात आणलं. टी देशपांडेने जो काही इम्पॅक्ट पाडला तो फक्त शुभमन गिलच्या एका विकेट पुरताच होता, बाकी त्याची काल मे बी आपण असं धरून चालू की कदाचित तो प्रेशरमध्ये असेल किंवा, बट ओव्हरऑल त्याला जरा त्याची कामगिरी सुधारावी लागेल एवढं निश्चित. हंगारकेकरनी 3 विकेट घेतले, त्याच्यामुळे जरा तरी चेन्नईनी कमबॅक केला होता, आणि असं वाटत होतं 18व्या ओव्हरपर्यंत की चेन्नई ही मॅच जी आहे ती आरामात जिंकणार. पण हे वर्ष आहे ते पठाणचं, कारण मोठ्या पडद्यावर पठाणनी म्हणजे शाहरुखनी डॉमिनेट केलं, तसंच काल मॅचमध्ये अफगाणिस्तानचा पठाण म्हणजे राशिद खाननी मग ते बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो त्यांनी मॅच फिरवून टाकली. कारण टर्निंग पॉईंट बॉलिंग वाईज सुद्धा राशिद खान होता, आणि बॅटिंग वाईज सुद्धा भले त्यांनी 1 चौकार आणि 1 षटकारच मारला असेल तरी सुद्धा त्याच्यामुळे जी आहे ती अख्खी मॅच पलटली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 8 रन हवे होते, आता शेवटची ओव्हर टाकणार कोण हा मोठा प्रश्न चेन्नई समोर होता. त्यांच्या समोर एकच उत्तर होतं, ते म्हणजे टी देशपांडे याचं, आणि टी देशपांडेनी पहिल्या 2 चेंडूंमध्येच 8 रन देऊन सामना जो आहे तो गुजरातच्या हवाले करून टाकला. असो, लवकरच आपल्याला माहिती आहे की चेन्नईमध्ये सगळे नवीन प्लेयर्स आहेत, चेन्नईचा कोरच बदललाय. सो जरा चेन्नईला परफॉर्मन्स देण्यासाठी थोडं स्ट्रगल करावं लागेल, पण कालचा ओव्हरऑल त्यांचा जो काही परफॉर्मन्स होता तो एवढा काही वाईट नव्हता. म्हणजे आज जो मुकाबला आहे तो आहे शाहरुख वर्सेस प्रिटी झिंटा, म्हणजेच KKR आणि पंजाब मध्ये आहे. आणि माझी ड्रीम 11 टीम मी तुम्हाला सांगतोय, विकेट किपर म्हणून बी राजापक्ष, मग बॅटिंग म्हणून मी शिखर धवन आणि नितीश राणाला घेतोय, ऑलराऊंडर म्हणून सॅम कॅरनला कदाचित मी व्हाईस कॅप्टन करेन, लॅम लिव्हिंगस्टोन, आंद्रे रसलला कदाचित कॅप्टन, सुनील नारायण, आणि बॉलिंग मध्ये व्यंकटेश, एस ठाकूर, शार्दुल ठाकूर, हरदीप सिंग आणि उमेश यादव हे माझे प्लेइंग 11 असतील. टॉस झाल्यानंतर आपल्याला बेसिक इन्स्टिंक्ट जे काय आहे त्याच्यावर आपण मागे पुढे करतोच.
तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही सुद्धा तुमचे प्लेइंग लेवल शेअर करू शकता आणि आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, ड्रीम इलेव्हनचा कप असं काहीतरी करू. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आज तुम्ही या पंजाब आणि केकेआर मध्ये कोणाला सपोर्ट करताय कमेंटच्या माध्यमात कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. Oh, you called it, Kev. Catch it.